नवीन जो कोण असेल हात जोडून निवेदन साहेब की ज्याने एका एवढा वेळ आपण संपूर्ण आपण बोललो समजा एखाद्या नवीन माणसाच्या आतमध्ये एखादी गोष्ट लागलेली असेल एखाद्याला एखादा एखादा भाग नाही पसंत पडला असेल तर त्याला माझे या दासाची हात जोडून पायावर डोका ठेवून निवेदन आहे की जो नाही आवडला असेल हा पण तुमच्यासारखा शिकाऊ आहे हा पण तुमच्यासारखा दोष घालवण्यासाठी ते बसलेला आहे पण जो चांगला वाटला असेल अरे तो समर्थांची देणगी आहे तेवढा तरी आतमध्ये ठेवून मृत्यूलोकात वावरून बघ आपला मालक एवढा चोकस आहे एवढा माल चोक आहे की एकदा ऐकल्यानंतर निंबू मिरचीला घाबरायचं नाही सांगा एखादा माणूस कधी निंबू मिरचीला एकदाच फक्त ऐकून त्या निंबू मिरचीला कधी घाबरायचं नाही याच्यावर एवढा सामर्थ्य या सत्ताला आहे याच्यावर ओळखा की आपल्याला कोणी शिकवलं असेल तो शाश्वत किती असेल जर त्याच्या शिकवलेला भाग माझ्या अंतरी शाश्वतीने वावरतोय मग शिकवणारा शाश्वत नसेल आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे अधिकारासारखे घेणे 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 तुम्हाला मला घ्यायची ऑर्डर आहे देण्याची ऑर्डर नाही आपण आजपर्यंत देत होतो तुम्ही देत होता तरी माहिती नाही आपल्याकडे दारावर भिकारी आला की नाही आपल्या बापाने सांगून ठेवला होता न जाणो दत्त कोणाचा रूप घेऊन तुझ्या दारावर येईल आणि भिकारी आला की आपण सगळं काम टाकून आला दत्त आला दत्त आला आता विचार करा दत्ताला का भिकमागा धंदा होता थोडस आपण बुद्धीने लावा साहेब की आज तिन्ही लोकांच्या मालक आहे तो काय भिक्षा मागेल का तुझ्याकडे थोडासा विचार करा माणसाने थोडासा विचार करायला पाहिजे की तिन्ही विश्वाचा मालक जो आहे दत्त त्याला तो काय तू भिक्षा मागा तुझ्या दारावर येईल पण आपल्याला बापाने सांगून बोल बा आपण त्याला पैसे द्यायचो त्याला विचारल्यावर का पत नाही तो म्हणतोय बाबा दो पैसा दे दे भगवान तेरा भला करेगा आपण लगेच काळातो सुखले ताटात ठेवायचे असे असं भगवान तेरा भला करेगा असे धंदा करणारे मुंबईला भरपूर आहे आणि आपण खिशातून पैसे काढतो त्याला द्यायचो जेव्हा सद्गुरू भेटले सद्गुरूने आपल्याला ज्ञान शिकवला किंवा तुम्ही त्याला पैसे देतात कशाबद्दल नाही तो बोलला भगवान तेरा भला करेगा म्हणजे भगवान का ऐकणार आहे तो हो की नाही मग सद्गुरू बोले त्या भिकारीला जाऊन उद्या भेटला तर सांग की तू सांगतो ना भगवान तेरा भला करेगा तू एक काम कर आज भगवानला सांगून स्वतःचा भला करून स्वतःचा तो भला करू शकला नाही आणि त्याच्या सांगण्याने देव आपला भला करायचा एवढा तर आपण शिकलेले भारतीय होता पाय पडून निघालेलं नाही वेळेचा अभाव आहे नाही सैकडो असे हजारो व्यवहार मनुष्य आयुष्यामध्ये करत चाललेला आहे त्याला सत्य माहिती नाही वेळेच्या अभावामुळे हे सगळेचे सगळे भाग क्षमा मागतोय राय की सगळे भाग बोलू शकत नाही आपण पण असे मनुष्य आयुष्यामध्ये प्रत्येक दिवशी कितीतरी अज्ञानातून कार्य करत चाललेला आहे कितीतरी अज्ञानातून त्याच्या मूर्ती लोकांमध्ये पुन्हा चर्चा चालू आहे फक्त सुटले कोण अरे जो सद्गुरूला शरण गेले सद्गुरूला जो शरण गेले सद्गुरू अज्ञानचं ज्यांनी पालन केला ते सुटले नाही तर सगळे असे अधोगत्यात लागले अज्ञानातून लावलेले आहे त्याला काम असतो फुटबॉलवर जातात जाता 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 बघा तो प्रत्येक माणसाची आता भारताची आवाज 80 कोटी आहे 80 कोटी भारताचे मनुष्याच्या भविष्य फुटपाथद्वारे पोवट ठेवणारे त्या बुवाकडे एवढ्या 60 कार्डामध्ये येतो विचार करा काय कॉम्प्युटर असेल त्याचा थोड्या 80 कोटीच्या भविष्यातील असतो तो कोण जातो कोण काढतो जा तुझा काम होणार आहे भाषा ऐकून ठेवा साहेब असं जर काम असतं तर मग काय आपण एवढे अज्ञानी आहोत की एक लहान पोर धोती टाकून जुडा बांधून आपल्या दारावर येतो आणि 80 वर्षाचा म्हातारा तर हाक मारतो बाळा तो बाळा हाक मारतो भविष्य बघून घ्या भविष्य बघून घ्या आणि हा म्हातारा त्यांनी अजून 15 पावसाळे बघितले ज्यांनी 80 पावसाळे बघितले हा 80 पावसाळ्यावाला 15 पावसाळ्यावाला सांगतो माझा भविष्य काय विचार करा काय काय आज्ञान असेल म्हणजे विचार करा काय आज्ञान असेल मग कलीकडे कलीकडे ठरलेलं वाक्य आहे ठरलेलं वाक्य आहे त्या म्हाताऱ्याकडे भविष्य बघायला गेला की तो लहान पोरला कशाला पाहिजे सगळं बोलले कधी कोणाच्या तोंडातून सांगेल मग तो लहान पोर बोलायला सुरुवात करतो तुझा मुलगा तुझ्याकडे बघत नाही अगदी बरोबर आहे सुनपण अजिबात ऐकत अगदी बरोबर आहे महाराज महाराज बघा तो अजून पुढे होतो हे काय सांगायची गोष्ट कमी मला अरे परत वृद्ध असून खुल्ले बाप बोलला ना हो विनंती वेळ हवा म्हणून बाळ बोलत की नीट सांगता आलं नाहीये पण मनुष्य आयुष्यामध्ये प्रत्येक दिवशी अज्ञान आणि कर्म करतो मनुष्याच्या प्रत्येक दिवशी कोटावधी पुण्य अज्ञानामध्ये खर्च होत चाललाय जर अज्ञान वाटवायचं असेल तर एकमेव उपाय सद्गुरू अज्ञानी शवत करणे काय करणं काय जवान आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे परंतु अभिमान जागणे हे उत्तम उत्तम मागा जी ए ग्रंथी काय बोलले जे ए ग्रंथी हे शब्द महत्वाचे आहे हे म्हणजे सद्गुरू
पहिले समासामध्ये हे शब्द जोडून वेळ आलेला आहे त्याचा अभिप्रेत शब्दाचा अर्थ सकृत जे ये ग्रंथी काय बोलले हा ग्रंथ नाही बोलत साहेब हा भ्रम काढून टाका बोलले शब्द वापरला ना हा ग्रंथ नाही बोलत बोलणारा ग्रंथ कुठला आहे ते बघा 60 वर्षाची जर तो बोलला नसता तर आम्हाला कशी रामकथा तुम्हाला मला कसा आदान प्राप्त झाला असता बोला